दोन महिन्यात असं काय घडलं की राज ठाकरे भाजपा सोबत गेले असं संजय राऊतांनी म्हटलं. हा दबाव ईडीचा की सीबीआयचा असा सवाल सुद्धा राऊतांनी केला आहे. तर मनसेच्या मदतीने सरकार येणार असेल तर भाजपला 50 जागा मिळतील असा टोला राऊतांनी लगावलाय. राज ठाकरे महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी करत आहेत असंही संजय राऊतांनी म्हटलं. सकाळचे टोमणे बंद करा, तुमचा जाहीरनामा कळू द्या असं प्रत्युत्तर यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. पद्धतीचं राजकारण गेल्या काही काळापासून मोदी शाह फडणवीस या महाराष्ट्रात करतायत. ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, मराठी माणसाच्या हिताचं नाही, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं नाही, अस्मितेचं नाही. आणि तरीही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या एका पक्षाचे प्रमुख सांगतायत की फडणवीसांना आम्ही मुख्यमंत्री करू. हा कोणता दबाव आहे मला माहीत नाही. हा दबाव ईडीचा आहे, सीबीआयचा आहे की आणखी कशाचा आहे. सकाळचे टोमणे बंद करा, कोणी आता ऐकत नाही तुमचं. मीडियाची स्पेस देण्याकरता तुम्ही या पुढ्या सोडता हे कोणी ऐकत नाही. मला तुमचा जाहीरनामा कळू द्या. म्हणजे शरद पवार साहेबांचा जाहीरनामा काय आहे, काय मॅनिफेस्टो केला आहे महाराष्ट्राकरता, उद्धवीचा काय मॅनिफेस्टो आहे, काँग्रेसचे नाना पटोलेचा मॅनिफेस्टो काय आहे, कसा विकासाचा मॅनिफेस्टो आहे, काय देणार आहे जनतेला तुम्ही.